वेलकम टू माय चॅनल मेघाज टिप्स. आज आपण बघणार आहे नवजात शिशूला मसाज कसा करावा. पारंपरिक पद्धतीने केला जाणारा मसाज आज आपण बघणार आहे. मसाज करतेवेळी आपण कोणतं तेल वापरू शकतो? बेबी ऑइल तुम्ही कोणतंही वापरू शकता. नारियलचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल तुम्ही वापरू शकता, जे कोणत्याही ऋतूमध्ये वापरलं तरी वाळाला चालतं. किंवा थंडीमध्ये बदाम किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. ऑलिव्ह ऑइल पण वापरलं तर मुलांच्या स्किनला खूप चांगलं असतं, पण मी इथं घेतलंय नारियल तेल. थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. गरम करून घेतल्यानंतर त्याचं टेम्परेचर स्वतःच्या हाताने चेक करायचं. स्वतःच्या हाताने चेक केल्यानंतर ते नॉर्मल टेम्परेचर आहे का चेक केल्यानंतर मसाजला सुरुवात करायची. मसाजला सुरुवात ही नेहमी डोक्यापासून करायची. डोक्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. नंतर डोक्याला सर्क्युलर मोशनमध्ये 2 मिनिट तरी डोक्याला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत राहायचं, जेणेकरून ते तेल मुरलं पाहिजे आणि मुलं पण आपला मसाज एन्जॉय करतात. पूर्ण डोक्याला तेल लावून घ्यायचं, खालून पण तेल लावलं पाहिजे. तर मुलांना केस असतील तर केसांच्या मुळाशी हळुवार हाताने मसाज करायचा. सर्क्युलर मोशनमध्ये मसाज झाला, त्यानंतर नंबर येतो चेहऱ्याचा. चेहऱ्याला मसाज करायचा. चेहऱ्याला मसाज करतेवेळी कपाळाचा भाग पहिल्यांदा, कपाळाच्या भागाला हळुवार हाताने मालिश करायची. त्यानंतर बाळाचे गाल. बाळाचे गाल हे नेहमी सर्क्युलर मोशनमध्ये खालून वरच्या दिशेला करायचं मालिश. चांगलं तेल मुरेपर्यंत किंवा 10 वेळा, कमीत कमी 10 वेळा तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये मालिश करू शकता. त्यानंतर नाक. नाकाच्या दोन्ही बाजूला डोळ्यांच्या इथं ज्या 2 खाच असतात तिथं थोडस प्रेस करायचं. थोडस प्रेशर प्रेस करायचं आणि मग नाकाची मालिश करायची. जर डोळ्यातून पाणी वगैरे येत असेल तर या मसाजचा खूप उपयोग होतो. त्यानंतर बाळाच्या लिप्सच्या तिथं इथं सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घ्यायचा. आता बाळ सुद्धा एन्जॉय करते. त्यानंतर नंबर येतो बाळाच्या छातीचा. बाळाच्या छातीला मसाज करत असताना गोलाकार मसाज करायचा. नेहमी मसाजला तुमचा हात हा खालून वरच्या दिशेला असला पाहिजे. गोलाकार मसाज करत राहायचं. कमीत कमी 10 वेळा तरी हा मसाज झाला पाहिजे. आणि जर तुम्हाला वेळ असेल आणि थंडीचे दिवस नसतील तर तुम्ही तेल मुरेपर्यंत जास्त वेळ मसाज केला तरी चालतो. आता थंडीचे दिवस असल्यामुळं थोड्या वेळच बाळाला उघडं ठेवायचं आणि टेम्परेचर मेंटेन करून रूमचं तुम्ही मसाज करायचा. त्यानंतर हाताला. हाताला सुद्धा खालून वरच मसाज करायचा. असे सर्कल्स तुम्ही 10 to 20 टाइम्स करू शकता छातीचे हाताचे. तळ हाताला, नखांना, सगळीकडे मसाज करायचा. त्यांच्या नखांना पण चांगलं तेल लागलं पाहिजे. क्रॉस मसाज करायचं. त्यानंतर पोटाचा मसाज हा खूप महत्त्वाचा भाग आहे बाळाचा, कारण नवीन बालकांना नेहमीच गॅस होत असतो. त्यामुळे नेहमी गोलाकारच मसाज करायचा. पोटाचा मसाज हा गोलाकार आणि जेणेकरून त्यांचा गॅस पास झाला पाहिजे असा मसाज करायचा.
गॅस काढण्यासाठी तुम्ही हा मसाज, त्याच्यानंतर हा मसाज तुम्ही 10 वेळा तरी, कमीत कमी 10 वेळा तरी करायचा. त्यानंतर पायाला, पायालाही मसाज खालून वरच्या साईडला करत जायचं. पायाला मसाज करतेवेळी पण तळ पायांना, नखांना सगळीकडे मसाज करायचा आणि गोलाकार मोशन मध्ये जितकं तुम्ही तेल मुरू द्याल तितकं मुलं एन्जॉय करतात आणि मुलांनाही चांगलं असतं, सर्क्युलेशन चांगलं होतं, स्किनला काही प्रॉब्लेम येत नाही. तेलानं मसाज करणं ही एक खूप मुलांशी अटॅचमेंट करणारी प्रोसिजर आहे, त्यामुळं शक्यतो मसाज हा घरच्या फॅमिली मेंबरने, एकतर मम्मीनी किंवा पप्पांनी करावा. जर तुम्हाला जमत नसेल तर थोडे दिवस तुम्ही ज्यांना येत आहे त्यांच्याकडून शिकू शकता, पण बॉन्डिंगसाठी, मुलांच्या आणि पॅरेंट्सच्या बॉन्डिंगसाठी स्वतः मसाज करणं खूप महत्वाचं असतं. हाच मसाज तुम्ही न्यूबॉर्न बेबीला पायावर घेऊन सुद्धा करू शकता, ते मी एका व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला पायावर सुद्धा मसाज करणं, कारण न्यूबॉर्न बेबींना उलट टाकता येत नाही, उलट टाकण्यासाठी तुम्ही पायावर घेऊन सुद्धा मसाज करू शकता. आता पाठीमागचा भाग, पाठीला मसाज करत असतेवेळी पूर्ण पाठीला तेल, कानाला गोलाकार मालिश, पाठीचाही मसाज सर्क्युलर मोशन मध्येच. हा मसाज तुम्ही 10 to 20 times करायचा. मुलांची पाठरुंद करण्यासाठी हा चांगला मसाज आहे. पाठीमागच्या साईडनं सुद्धा तुम्ही हातानं मसाज करू शकता. हाताला तुम्ही अजिबात प्रेशर द्यायचं नाही, जेंटल मसाज, कारण नवजात मुलं आहेत ती, त्यांची स्किन खूप डेलिकेट असते, त्यामुळे हळूहळू आणि एन्जॉय करत मसाज करायचा, की मुलांनी पण एन्जॉय केलं पाहिजे, मुलं पण खुश झाली पाहिजे. त्यानंतर इथं पण तुम्ही मसाज करू शकता. इथं मसाज करताना सर्क्युलर, आता मी डायपर असल्यामुळे दाखवू शकत नाही तुम्हाला, पण इथं पण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज आणि दोन्ही साईडला तुम्ही बम्सवर असा मसाज करू शकता. बेबींना गॅस पास व्हायला त्यांना हेल्प मिळते. त्यानंतर पायाचा मसाज, जसं मागच्या साईडला केला तसाच सेम मसाज वरून खाली सर्क्युलर मोशनमध्ये. इथं मसाज करणं बाळांना खूप रिलॅक्स करतं. हा झाला बेबी मसाज. त्यानंतर तुम्ही बाळाला एक्सरसाइज करू शकता, जेणेकरून सगळा गॅस त्यांचा पास व्हावा. हळुवारपणे करायचे एक्सरसाइज, बघा बेबीज पण कसे एन्जॉय करताय. फोर टू फाईव्ह टाइम्स तुम्ही हा मसाज करू शकता. एक्सरसाइज ही करू शकता आणि तेल लावल्यानंतर अर्धा तास तुम्ही बाळाला काहीतरी थंडी असेल तर तुम्ही लपेटून ठेवू शकता. अर्ध्या तासानंतरच बाळाला आंघोळ घालायची, जेणेकरून तेल मुरेल. त्याला आंघोळ तेल लावून दिवसभर रात्रभर ठेवायची काहीही गरज नाही. जर तेल लावून तुम्ही रात्रभर ठेवलं तर डस्ट चिकटते अंगाला आणि मुलांना त्याचा खूप धोका असतो. अर्ध्या तासातही तेवढंच तेल मुरतं आणि रात्रभर ठेवलं तरी पण तेवढंच तेल मुरतं. त्यामुळे अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने बाळाला आंघोळ करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. आणि माझं चॅनल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन क्लिक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा. थँक्यू.